नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन मम मयुरीमध्ये मी मयुरी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपला आजचा व्हिडिओ असणार आहे बाळासाठी लागणाऱ्या इसेन्शियल गोष्टी तर ज्या कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवरती त्यांना ह्या सिरीजचे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांनी आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहा प्रोडक्ट दाखवणार आहे जे की आपल्या बाळासाठी खूप जास्त इसेन्शियल आहेत खूप गरजेचे आहेत जेणेकरून की तुम्हाला ही हेल्प होईल की ह्या ह्या ब्रँडच्या आपण घेऊ शकतो किंवा हे सेफ आहेत आपल्या बाळासाठी म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे सगळ्यात पहिले सुरुवात करते सध्या थंडीचे दिवस आहेत खूप जास्त थंडी पडते दिवसभर ठीक आहे आपलं लक्ष असतं आपण जागी असतो बाळानी सू वगैरे केली तर आपण लगेच चेंज करू शकतो त्याचा नॅपी पण रात्री आपल्याला डायपरचीच गरज पडते कारण थंडीचे दिवस म्हटलं की मग सर्दी होण्याची खूप भीती असते कारण रात्रभर थोडं जरी दोन तीन मिनिट जरी बाळाला ओलं राहिलं की लगेच सर्दी होते परत ताप वगैरे त्या सगळ्या गोष्टीपासून वाचायचं असेल तर आपण एक डायपर तर यूज करायलाच हवं कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता आणि लगातार एकाच ब्रँडचं वापरू नये प्रत्येक ब्रँडचं आपण वापरून पाहावं कारण काही वेळा काय होतं ना सोक करण्याची कॅपॅसिटी प्रत्येक ब्रँडची वेगळी असते असं मला वाटतं तर डायपर असं हवं जे व्यवस्थित बारा तास सोक करेल आपण बारा तास ठेवत नाही चार ते पाच तासामध्ये ते लगेच चेंज करतो पण तरीही त्याची कॅपॅसिटी बारा तासाची हवी त्याचबरोबर बाळाला कुठल्याही प्रकारचे रॅश त्यांनी येऊ नये कुठल्याही प्रकारचा त्रास बाळाला होईल असं डायपर नको आहे त्यामुळे तुम्ही यूज करत राहा जे चांगलं वाटेल ते तुम्ही घेऊ शकता आता सगळ्यात पहिल्यांदा मी दाखवते ते हे वाला मेमी पोको पॅन्टचं प्रत्येकाला हा ब्रँड माहीत आहे बराच जुना ब्रँड आहे आणि अगदी सेफ वाटतो मला आणि तुम्ही पाहू शकताय सध्या रियांशला हाच सॉरी रियांशचं नाव येतं तर सध्या बाळाला मी हेच वापरते आहे एवढा पॅक संपला आहे आणि अजून बाकी आहे भरपूर तर हा पॅक जर तुम्ही घेतला तर अगदी महिनाभर सहज जाऊ शकतो कारण दिव दिवसभर मी वापरत नाही फक्त रात्री बाळाला घालते डायबर त्यामुळे महिनाभर शक्यतो हा जातो जातो जास्त पण कमी नाही एक्स्ट्रा ऑब्झर्व्ह करतो असं लिहिलंय यावरती आणि खरंच करतो एकदा रात्री नऊ वाजता घातला की सकाळी सात साडेसात वाजता मी काढते त्यावेळीसुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं इचिंग वगैरे काहीही होत नाही त्यामुळे हा नक्कीच वापरू शकता तुम्ही आणि यामध्ये छत्तीस पॅन्स येतात इथे दिले तीनशे नव्याण्णव रुपये पण साडेतीनशेपर्यंत मिळून जाईल तुम्हाला लोकल दुकानावरतीसुद्धा तर छान आहे हा पॅक नक्कीच तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे एक डायपर आहे याचं नाव आहे बमटम बमटम हा अतिशय चांगला ब्रँड आहे सध्या लोकांच्या जास्त परिचयाचा आहे तर हे एकदा यूज करायला काहीच हरकत नाही यातले दोन तीन मी यूज करून पाहिलेत आणि मला तेही आवडलेत पण आधी म्हटलं की हे खतम करूयात नंतर हे तर हे मी यूज करून पाहिले दोन तीन यातले यूज केले मी आणि त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू द्यायला बसले की हे पण छान बारा तास चालतं या ठिकाणी दिले बघा चोवीस डायपर्स आहे त्यामध्ये एक्सेल साईजचा आहे एक्सेल साईजचा असल्यामुळे मी जास्त दिवस घातलेलं नाही आहे कारण हे छोटं आहे अजून त्याला काही एवढे साईजचं लागणार नाही आहे त्यामुळे मी आता हे नंतर यूज करणार तर ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर ते जे आहे ते पॅन्टसारखं घालण्या घालायचं आहे आणि हे जे आहे ते फक्त बाळाच्या खाली ठेवून वरच्या बाजूला टेप लावायचे आहेत ते टेप जे आहे त्यामुळे घालण्याची प्रोसेस जी आहे ती इझी होते आणि न्यू बोर्न बेबी जे नुकतंच जन्मलेलं बाळ असतं त्यांच्यासाठी तर टेपेड पॅन्टच व्यवस्थित ठरतात असं मला वाटतं कारण बऱ्याच जणांना इतकं छोटं बाळ हाताळता येत नाही मग त्यावेळी ह्या पॅन्टचा खूप जास्त उपयोग होतो एकतर मी तुम्हाला बाजूला दाखवतेच आहे की कशा प्रकारचं आहे त्याचबरोबर इथेही दाखवते अशा प्रकारचं छोटंसं पॅकेट येतं त्यानंतर त्याला ओपन करायचं आणि दिस छान टेप आहेत आणि ते फक्त टेप ओपन करून लावायचे इतकंच आहे आपल्याला फक्त तर दोन्ही टाईप डायपर्स मध्ये एवढाच फक्त फरक आहे बाकी दोन्ही छान आहेत क्वालिटी वाईज तुम्ही कुठलाही घेऊ शकता त्यानंतर ह्याचा रिव्ह्यू तुम्ही पाहिला असेल ह्या व्हिडिओ यायच्या आधीच तो व्लॉगमध्ये एका मी ॲड केला होता की मी अँड मोमी नावाचं ब्रँड आहे ह्या ब्रँडचे सगळे प्रोडक्ट बेबीसाठी तुम्ही घेऊ शकता अतिशय क्वालिटीचे असतात तर यामध्ये काय काय तुम्हाला दाखवलं होतंच तरीही मी या व्हिडिओमध्ये हो, ॲड करते कारण जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल तर ह्या प्रोडक्टमध्ये कात्री कटर त्यानंतर फायनर आणि ह्याचं नाव मला अजूनही नाही आठवते तर हे चार पाच प्रोडक्ट तुम्हाला मिळतील हे सगळे युजफुल आहेत बेबीसाठी आणि त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला काही ठेवायचं असेल छोटं मोठं तर तुम्ही खालच्या बाजूला ठेवू सुद्धा शकता तर अशा प्रकारचं हे मी अँड मॉमीचं नेल कटर ग्रुमिंग किट म्हणू शकता तुम्ही याला त्यानंतर मसाज ऑईल आहे बमटमचंच मसाज ऑईल आहे अतिशय छान अशा प्रकारचं एक पंपसारखं येतं त्यानंतर कॅपही आहे याला खाली बिलकुल ऑइली लागत नाही मुलाला जेव्हा आपण मसाज करतो त्यावेळी नंतर जे चिपचिपहट होते ना ती काहीच होत नाही या ऑइलने तर नक्कीच तुम्ही यूज करू शकता तुम्हाला मी दाखवते ओपन करून फ्रेग्रन्स एक नंबर आहे आणि त्यानंतरच हे चिपचिपाहट होत नाही तुम्ही अगदी पाहू शकता बिलकुल असं तेलकट वगैरे दिसत नाही आहे तर नक्कीच यूज करू शकता मसाज ऑइलचा हा बेस्ट पार्ट असतो की जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा व्यवस्थित मसाजही झाली पाहिजे आपले हात व्यवस्थित चालले पाहिजेत आणि त्याचबरोबर खूप घानेरडं जी चिपचिपाहट असते ऑइलची ती पण नाही व्हायला पाहिजे हो की नाही आता त्यानंतरचा प्रोडक्ट आहे आपलं बॉडी लोशन बॉडी लोशन आहे बमटमचंच बमटमचे तीन ते चार प्रोडक्ट आहेत आपल्याकडे सध्या आणि बॉडी लोशनही अतिशय उत्तम ब्रँडचं असल्यामुळे खूप जास्त तेलकट दिसत नाही उन्हाळ्यामध्ये सुद्धा यूज करू शकता आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा यूज करू शकता हिवाळ्यामध्ये यूज केलं तर छान मॉश्चराईज करतं उन्हाळ्यात जर यूज केलं तर चिपचिपाटही होत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही यूज करू शकता ओपन तर करो सिम्पली गोल फिरवायचंय वरती ओपन आणि क्लोजचं आहे त्यांनी डिरेक्शन दिलेलं त्या बाजूला फिरवायचंय आणि त्यानंतर ओके okay. लहान मुलांचं बॉडी लोशन मध्ये असावी तेवढी कन्सिस्टन्सी आहे या बॉडी लोशनची मस्त रिलॅक्स करतो बॉडीला ज्यावेळेस आपण लावतो एक ते दोन मिनिट तर आपण मसाज करतोच करतो, करतो बॉडी लोशन लावून इधर देखो बॉडी लोशन इधर तो ऑइल आहे याचासुद्धा फ्रेग्रन्स सेम आहे आय थिंक वमटमच्या प्रोडक्टचा सगळा सेम असेल नंतर येस लास्ट बट नॉट द लिस्ट हे आहे शॅम्पू प्लस कंडिशनर फॉर ट्विन्स पण अजून मी हे यूज करायला काढलेलं नाही आहे कारण माझ्याकडे मोम को डॉटचं एक शॅम्पू जो आहे तो तसाच आहे अजून मदर स्पर्शचासुद्धा तसाच आहे त्यामुळे ते दोन मी आधी संपवणार त्यानंतर हे यूज करायला काढणार तर याचा अजून छान रिव्ह्यू तुम्हाला एखाद्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर आता तर मी एवढंच सांग प्रोडक्ट तर मी एवढंच सांगू शकेल की तुम्हाला वेगळं कंडिशनर घ्यायची गरज पडणार नाही किंवा वेगळा शॅम्पू घ्यायची गरज पडणार नाही शॅम्पू प्लस कंडिशनर आहे त्यामुळे तुम्ही ते छान यूज करू शकता तुमचे केस अगदी स्मूथ होतील तुम्हाला वेगळ्या कंडिशनरची गरज लागणार नाही बऱ्याच वेळा मी बेबी शॅम्पूच यूज करायचं त्यामुळे हे तर प्रोडक्ट मला असं वाटते मीच यूज करेल चला या ठिकाणी माझे सगळे प्रोडक्ट तुम्हाला सांगून झालेत आणि अजून काही प्रोडक्ट्स असतील तुमच्याकडे की ज्यांना एक्सपेरिमेंट करून पाहायचं आहे तुम्हाला ऐकायचं आहे तुम्ही यूज न करता मी देते त्यानंतर तर अशा प्रोडक्टची मला नावे कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की ते प्रोडक्ट यूज करून सांगेल की चांगलं आहे की वाईट आहे चला तर मग हा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले रोजचे जे व्लॉग्स असतात त्यालाही छान रिप्लाय द्या तुम्हाला त्यामध्ये माझं बाळ पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर अनेक प्रोडक्टचे रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि सध्या माझे डोळे तुम्हाला इकडे तिकडे दिसतील तर थोडंसं समजून घ्या कारण माझा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला आहे तो रिपेअर करून आला आहे तर त्याची प्लेसमेंट थोडीशी चेंज झाली आहे तर चला या ठिकाणी हा व्हिडिओ मी एंड करते परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय